यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होऊन सुद्धा जिल्हा कृषी विभाग शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बायोपेस्टिसाईड विकणाऱ्या कंपन्यांची मोठ्या प्रमाणात पेस्टिसाईडची विक्री अनधिकृतपणे सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात सेन्सेशनल ॲग्री इनपुट्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद नावाच्या कंपनीने कुठल्याही प्रकारचे लेबल क्लेम नसताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बायोपेस्टिसाईडची विक्री सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना अंधारात ठेवून लेबल क्लेम नसताना सदर बायोपेस्टिसाईडची विक्री होऊच कशी शकते या विषयावर मनसेचे अनिल हमदापूर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मनसेच्या शिष्टमंडळासह निवेदन देऊन या सर्व भ्रष्ट कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कृषी विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यातील कृषी विभागाने यावर चौकशीचे आदेश देऊनही कुठलीच कारवाई न केल्यामुळे मनसेचे अनिल हमदापूर यांनी कृषी मंत्री आणि कृषी सचिव व कृषी आयुक्त यांना सर्व विषयाचे गांभीर्य तक्रारीद्वारे सांगितले. त्यावर कृषी संचालक पुण्याने संबंधित कंपनी विरोधात तसेच लेबल क्लेम नसणाऱ्या इतर कंपनी विरोधात तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा या जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नंदुरबार व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ज्या ठिकाणी भ्रष्ट कृषी अधिकारी व प्रशासनातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे अधिकारी आहेत त्या ठिकाणी बायोपेस्टिसाईडची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सदर कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे एका हंगामात 20 कोटीचे बायोपेस्टिसाईड विक्री करते. याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास अनधिकृत 200 कंपन्या लेबल क्लेम नसताना बायोपेस्टिसाईडची विक्री करतात. यवतमाळ जिल्ह्यात सेन्सेशनल ॲग्रोसह जवळपास 25 ते 30 कंपन्या अनधिकृतपणे बायोपेस्टिसाईडची विक्री करतात. यामध्ये संबंधित कृषी केंद्र चालक व संबंधित डीलरला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा असल्यामुळे ते सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतात. या सर्व विषयाची माहिती अनिल हमदापूर यांनी कृषी मंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्तांना दिली. हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक असून कृषी विभाग यावर हेतुपुरस्परपणे डोळेझाक करत असून शेतकऱ्यांच्या जीवाची कवडीमूल किंमत शासनाच्या लेखी असल्याचे निदर्शनात येते. संबंधित सेन्सेशनल ॲग्री इनपुट्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून या सर्व भ्रष्ट कारभारात जबाबदार दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा शेतकऱ्यांच्या जीवितांशी खेळल्यामुळे त्यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली. कृषी आयुक्तांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अहवाल सादर करावा व भ्रष्ट कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी अनिल हमदापुरे यांनी याप्रसंगी केली.